नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. उद्धव ठाकरे यांनी जी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली ती चुकीची आहे असा आरोप चंद्रकांत पाटील. पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांना सावधान, न्यू इयर सेलिब्रेशन लोणावळ्याकडे नागरिकांचा कल. श्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते जाटेगाव पुणे येथील टॉरंट ग्रुपच्या सिटी गॅस स्टेशनची पायाभरणी. आणि संत निरंकारी मिशनच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 732 जणांनी केले रक्तदान. उद्धव ठाकरे यांनी जी शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी केली ती चुकीची असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघेही उद्धव ठाकरे यांची फसवणूक करत असून काँग्रेसच्या दोन साखर कारखान्यांची 200 कोटींची कर्ज माफी केली असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चालता बोलता कर्वे रोडवर कचरा गोळा केला गेला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. 2001 ते 2016 पर्यंतच्या आधीच्या सरकारने कर्जमाफी केली, मग हे सरकार कोणाची कर्जमाफी करणार असा प्रश्न आहे. तर यामध्ये पीक कर्जाची कर्जमाफी होणार आहे, काँग्रेसच्या बँका सूतगिरण्या सुटण्याकरिता ही कर्जमाफी आहे असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलाय. आता सरकारने केलेली कर्जमाफी ही पूर्णपणे फसवी आहे. आधीच्या सरकारने 2001 ते 2016 म्हणजे थोडक्यात आजपर्यंतची सगळी 1 ते 16 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफी केली असा आक्षेप घेतला जातो की त्याच्यामध्ये काही निकष होते. ह्या कर्जमाफीमध्ये पण निकष आहेत. त्यात निकष काय होते तर सरकारी कर्मचाऱ्यांना ह्या योजनेचा फायदा घेता येणार नाही, आमदार खासदारांना घेता येणार. तुम्ही पण तोच निकष लावला आहे. याचा अर्थ 2001 ते 2016 1.5 लाखापर्यंतचे सगळ्यांची कर्जमाफी झाली. राहिली असेल तर त्याची काही टेक्निकल फॉल्ट असेल. 1.5 ते 2 लाखामध्ये ज्यांचं 1,60,000, 1,70,000, 1,75,000, 1,90,000 त्यांनी वरचा पोर्शन भरला आणि 1.5 लाखाचा लाभ घेतला. कारण ती तशीच योजना होती, तुम्ही वरचा पोर्शन भरा, 1.5 लाख घ्या. याचा अर्थ 2001 ते 2016 2 लाखापर्यंतचा कर्ज थकबाकीदार उरलाच नाही आहे. मग तुम्ही कोणाची कर्जमाफी करणार? हां, मग तुम्ही 16 ते 19 करणार. मग ते 16 ते 19 सुद्धा तुम्ही पीक कर्जाची कर्जमाफी करणार आहात. उद्योजींच्या बद्दल माझ्या मनात प्रेम आहे, आदर आहे, त्यांनी चांगलं काम करायची इच्छा आहे. पण हे सगळे फसवत आहेत त्यांना, बरोबरचे जे आहेत ना काँग्रेस राष्ट्रवादीवर. पीक कर्ज म्हणजे काय उद्धवजी? तर भाताला 12,000 रुपये प्रति एकर, सोयाबीनला 20,000 रुपये प्रति एकर, ऊसाला 40,000 रुपये प्रति एकर याची माफी तुम्ही करणार आहात. त्यामुळे 2 लाखापर्यंतची कर्जमाफी असूनसुद्धा माझे 40,000च माफ झाले, माझे 60,000च माफ झाले, ऊसवाल्याचे 1 लाख झाले, 1.5 लाख झाले असं होणार आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सलग सुट्ट्यांमुळे आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक लोणावळा आणि खंडाळा येथे येत असतात. त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही चालकाच्या डोक्याला मनस्ताप होणारी ठरेल. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात शनिवारी वाहन चालकांना सकाळपासूनच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. नाताळच्या सुट्ट्या आणि 31st साजरा करण्यासाठी वीकेंडला बाहेर पडलेल्या पर्यटकांच्या आनंदावर यावेळी विरजण पडले. बोरघाटात टाटा कॅब ते अमृतांजन पूल दरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक लोणावळा ते खंडाळा या परिसरात पर्यटनासाठी येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतोय. यावर्षी देखील नागरिकांनी लोणावळा खंडाळामध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबई पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांनी आपण ट्रॅफिकमध्ये तरी अडकणार नाही ना याची खात्री करूनच बाहेर पडावे. केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि स्टील मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाटेगाव येथील टॉरंट ग्रुपच्या सिटी गॅस स्टेशनची पायाभरणी केली आहे आणि पुणे जिल्ह्यातील 5 CNG स्टेशनचे मान्यवरांच्या उपस्थित देशाला अर्पण केलं आहे. नैसर्गिक वायू उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांना हे स्वच्छ आणि स्वस्त इंधन वापरता येईल आणि त्याद्वारे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम घडवून आणून नागरिकांना फायदा देण्यात उपयुक्त ठरेल. महेश गैस की ओर से एक सिटी गैस स्टेशन, उसकी भी आज काम शुरू किया गया है. मैं आज के अवसर पे आप सभी को शुभेच्छा देता हूँ. पुणे शहर में स्वच्छ ईंधन पहुँचाना हमारी जिम्मेवारी है. पुणे शहर में लगभग और पुणे जिले को मिलाएं तो 15 से 20 लाख घर होंगे पूरे सरकारी जिले को मिलाए तो.
ये दोनों कंपनियों की काम है। पुणे अभी और ग्रामीण इलाका नहीं रहा है, ये अर्बन इलाका बन चुका है। कृषि में, व्यवसाय में और शहरी सुविधाओं में पुणे जिला आगे बढ़ रहा है। व्यवस्था संभालने वाले हम जैसे मित्रों की जिम्मेवारी है सामान्य नागरिकों की जिंदगी को सुविधा बनाना। पहले ये पाइप गैस जो सस्ता है, अगर हम तुलना करें एलपीजी से पीएनजी सस्ता है, डीजल पेट्रोल से सीएनजी सस्ता है। ये पीएनजी सीएनजी केवल सस्ता नहीं है, ये अन्य दो ईंधन की तुलना में स्वच्छ भी, क्लीन भी है, उसकी पर्यावरण की फायदा भी मिलती है। इसलिए हम कमिटेड हैं पुणे शहर को, पुणे जिले को, समूचा महाराष्ट्र को ग्रीन बनाना, स्वच्छ बनाना। भारत में गैस आधारित अर्थनीति को और बढ़ाना है। संयोग से यहाँ दो कंपनी यहाँ बैठे हैं, जिनेल जी हमारे हल्दर बाबू यहाँ बैठे हैं, उन्होंने मेरे को आज बताया कि एमएनजीएल पुरानी कंपनी है, आपको उसके साथ कम्पीट करने में थोड़ा समय लगेगा, लेकिन आप उनसे कम्पीट करो। मैं खुले मन से कहता हूँ आप दोनों को हेल्दी कम्पिटिशन करो, काटो मत एक दूसरे से। उन्होंने 1000 करोड़ रुपया का बिजनेस का टारगेट रखा है, आपको थोड़ा समय लगेगा लेकिन आप भी उससे ज्यादा करो, ये मेरा शुभेच्छा आपको है। तब तक एमएनजीएल और भी बढ़ेगा। टॉरंटचे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 600 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम देण्याचे वचन दिले असून ते 1 लाखापेक्षा अधिक घरांमध्ये जोडण्यासाठी तसेच 50 पेक्षा अधिक सीएनजी केंद्रे स्थापित करून पुणे जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रात विविध उद्योग आणि वाणिज्यिक आस्थापनांना जोडण्याच्या दृष्टीने काम करण्यासाठी सज्ज आहेत। शिवणे, रांजणगाव, कार्ला, किकवी आणि लोणंद येथे प्रत्येक ठिकाणी 1 अशी एकूण 5 सीएनजीची केंद्र पुणे नॅचरल गॅस या ब्रँडच्या नावाने कार्यरत आहेत आणि उर्वरित 45 केंद्रे मार्च 2021 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। आज टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, कचरे से एनर्जी बनाया जा रहा है, बिजली बनाया जा रहा है, एथेनॉल बनाया जा सकता है, बायोगैस बनाया जा सकता है, वेस्ट से वेल्थ बनाने का कई प्रकार की मॉडल इस पुणे जिले में होना शुरू हो गया है। इसको एक स्केल देने की आवश्यकता है। हमारी विभाग की ओर से ये जो इनिशिएटिव लिया गया है, ईंधन को घर में हो या ट्रांसपोर्टेशन के लिए हो, गैस आधारित बनाना, इसके लिए महेश गैस और एमएनजीएल ये दोनों कंपनी पुणे जिले में काम कर रहे हैं, उसी को लोकल सोर्स के साथ भी जोड़ना, इसके कारण शहर स्वच्छ भी होगा, कचरे को बाहर निकालने का एक रास्ता मिलेगा, उसके कारण पर्यावरण, स्वास्थ्य और रोजगार तीनों में फर्क आएगा। पिंपरी चिंचवडमध्ये संत निरंकारी मिशनच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 732 जणांनी रक्तदान केलंय। रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रिमल सिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त आर पाटील यांच्या हस्ते झाले। यावेळी पुणे झोन प्रमुख ताराचंद करमचंदानी उपस्थित होते। संत निरंकारी मिशन अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट फाउंडेशनच्या पुणे झोनच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आलंय। या शिबिरात ससून रुग्णालय रक्तपेढी, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी यांनी रक्तसंकलन केलंय। अवकाळी पावसानंतर शहरामध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले, त्यामुळे पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात नोव्हेंबर महिन्यात रक्ताचा तुटवडा जाणवत होता। त्यावेळी संत निरंकारी मिशनच्या 41 स्वयंसेवकांनी रुग्णालयात जाऊन स्वयंपूर्तीचे रक्तदान केले। स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट। प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत। म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा।
प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत। पाचव्या वर्धापनाचे औचित्य साधून सर मिसळ यांच्याकडून पुण्यातील खवय्यांसाठी मिसळ चक्क 11 रुपयात मिळणार। पुणे हे पाट्यांसाठी फेमस असलेलं शहर आहे। पुण्यामध्ये नेमकी कधी कुठे काय पाटी लागेल सांगता येत नाही, तर आज फर्ग्युसन रोडवर अशीच एक पाटी लागलेली आहे सर मिसळ नावाची। गेले 2 दिवसापासून ह्यांनी फक्त 11 रुपयामध्ये मिसळ विकतायत। तर हे पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हे होत आहे। तर आपण पाहू शकतो की भरपूर गर्दी आणि लोक वेटिंगला इथे थांबलेले दिसत आहेत। तर आपण बोलूया। अच्छा, किती वेळापासून तुम्ही इथे थांबलाय? मी तर नंबर 11 वाजता लावला होता। अच्छा, किती नंबर आहे तुमचा? 233। अच्छा, 233। नंबर तुमच्याकडे काही आहे का? नाही, त्यांनी लिहिलंय बुक मध्ये लिहिलंय। अच्छा, साधारण तुम्ही किती वेळापासून थांबलाय इथे? 1.5 तास ऑलमोस्ट। अच्छा, तुम्ही किती वेळापासून थांबलाय? सोबतच आहे, 1.5 आहे। अच्छा, तुम्हाला कोणी सांगितलं इथे 11 रुपयामध्ये मिसळ मिळणार आहे? ऑनलाइन फेसबुक वर ग्रुप है पुणे इट आउट्स म्हणून, त्या ग्रुप वर खूप लोकांनी ऍडव्हर्टाइजमेंट टाकली होती। अच्छा, तुम्ही किती वेळापासून? आम्ही 10:30 वाजल्यापासून थांबलोय। अच्छा, कितवा नंबर आहे तुमचा? आमचा 179। मिसळला ऍक्च्युअली या वर्षी 5 वर्ष पूर्ण झाली। सो 5 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वर्धापन दिन आम्ही साजरा करतोय, आणि त्याकरता 3 दिवस म्हणजे 27, 28, 29 असे 3 दिवस आम्ही नवीन एक मिसळ इथे लॉन्च केली आहे। टशन मिसळ नाव आहे त्या मिसळचं, आणि ती सगळ्यांना मी 11 रुपयामध्ये देत होतो सध्या। मिसळ खायला सर मिसळला जरूर या, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि आमच्या इथे जे काही आतमध्ये आम्ही फर्निचर किंवा जे काही डिशेस किंवा जे काही आम्ही स्पेशल मसाले यूज करतो ते तुम्ही खाऊ नक्कीच बघा, आणि तुम्हाला आवडेल याची मी खात्री देतो। थँक्यू। आता इथे काही एक बच्चा कंपनी पण आली, आपण त्यांना विचारूया। किती वेळ झालं इथे आले? 2 तासापासून। कोण नंबर आहे तुझा? पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या वतीनं स्मार्ट सिटी संकल्पनेवर ऑरा 2019 आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन दिनांक 28 ते 30 डिसेंबर रोजी होणार आहे। इन्स्टिट्यूटचे मुलांनी काही इंटेरियरचे मॉडेल्स बनवले, तसेच स्मार्ट सिटी कशी असावी याचं देखील मॉडेल आपल्याला पाहायला मिळते। तर आपण ते विद्यार्थ्यांना बोलूया की नेमकं त्यांनी काय केलं आहे याच्यामध्ये, काय सांगशील काय आहे स्मार्ट सिटी? आम्ही यावर्षी स्मार्ट सिटी अशी थीम घेतली आहे, त्यामध्ये आम्ही आत्ताचा एक करंट जो इश्यू आहे म्हणजे आत्ता सगळीकडे मेट्रोबद्दल खूप चर्चा चालू आहे, तर आम्ही इथे मेट्रो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यानंतर आम्ही आपल्या सिटीमध्ये अजून फ्युचरमध्ये किती इम्प्लिमेंट होऊ शकतं, कुठल्या चांगल्या गोष्टी येऊ शकतील, तर त्यासाठी आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। जसं पुढे आम्ही एक फ्लाईंग कार दाखवली आहे, त्याच्यानंतर मागे एक ऑर्गॅनिक आर्किटेक्चरल स्ट्रक्चर दाखवलं आहे। त्यामुळे आम्ही असं म्हणजे आम्ही असं हां दाखवायचा प्रयत्न केला आहे की आपली सिटी कशी अजून डेव्हलप होऊ शकते। अच्छा, तू काय केलंयस? आम्ही इथे 12 टॉपिक्स दाखवायचा प्रयत्न केलाय। स्मार्ट सिटी म्हणजे असंच नाही की फक्त क्रिएटिव्ह वे, स्मार्ट सिटी ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी झाली, आपण कसं तिला स्मार्ट बनवू शकतो। तसे आम्ही त्याला 12 टॉपिक्स इथे डिस्प्ले केले, त्यात ट्रान्सपोर्टेशन नेसेसिटी, त्यानंतर मग एज्युकेशन ब्युटिफिकेशन असे भरपूर टॉपिक्स आम्ही इथे एक्सप्लेन केले आहेत। मी प्राचार्य अजित शिंदे, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड टेक्नॉलॉजी या सूर्यत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या एका ब्रँडचा हेड आहे, आणि आमच्या इथे विद्यार्थ्यांच्या सगळ्या कलागुणांना ओव्हरऑल वाव मिळावा म्हणून आम्ही या इंटिरियरच्या या एक्झिबिशनचं अरेंजमेंट केलेली आहे। याच्यामध्ये साधारण आमचे 250 विद्यार्थी पार्टिसिपेट झाले आहेत, आणि त्यांचं म्हणजे शैक्षणिक आणि बिगर शैक्षणिक असं अनेक प्रकारचं आर्ट आम्ही इथे त्या अनुषंगाने डिस्प्ले केलेलं आहे। हा उपक्रम आम्ही गेली जवळजवळ नाही म्हटलं तरी 17 वर्ष राबवतो आहे, आणि प्रत्येक वर्षी हे एक्झिबिशन भरवताना प्रदर्शन भरवताना आम्ही वेगवेगळी थीम्स घेतो। तर यावर्षी आमची थीम आहे स्मार्ट सिटी,
आपण जे बघतो आता की पुण्यामध्ये स्मार्ट सिटीचं ऑलरेडी काम चालू झालेलं आहे, ओव्हरऑल रोड ब्युटिफिकेशन म्हणा किंवा मेट्रो म्हणा, अशा अनेक गोष्टी पुण्यामध्ये इम्प्लिमेंट करायला लागले आहेत, किंवा रिव्हर कन्झर्वेशन आहे, तर अशा सगळ्या गोष्टींचं आम्ही इथे इनकॉर्पोरेशन करायचा प्रयत्न केला आहे. मुलांनी 7 दिवस अखंड परिश्रम करून इथे एक मेट्रो बनवलेली आहे, आतमध्ये लाईव्ह स्केल मॉडेल केलेलं आहे. याचबरोबर तुम्हाला फ्युचर सिटी कशी असेल याचं काही अनेक आतमध्ये गोष्टी पुटअप केलेल्या आहेत. आता ह्याच्यानंतर ॲज अ स्टुडंट म्हणून आता आपल्याला अवेअर करावं लागेल सगळ्यांना की नाही का आता जे आपण बदलत चाललेलं आहे जग, त्याच्यामध्ये आपण नेचरचा सुद्धा विचार केला पाहिजे थोडाफार, कारण की आता सगळे टेक्नॉलॉजी सगळे चेंज होत चालले. अच्छा, त्या अवेअरनेससाठी काही तुम्ही कॅम्पेन वगैरे घेणार आहे स्टुडंट आणि तुमच्या कॉलेजकडून? हा, कॉलेजकडून आमच्या कॅम्पेन वगैरे हे केले जातात, एक्झिक्यूट केले जातात, त्याच्यामध्ये आम्ही सोशल अवेअरनेस इश्यूवरती बोलतो. तर अशा पद्धतीनं खूप सुंदर असा एक मेट्रो प्रकल्प आपल्याला इथे आपण पाहिलं आणि त्या मुलांशी देखील संवाद साधलेला आहे. कॅमेरा पर्सन मुकुल कदम सह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. उद्धव ठाकरे यांनी जी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली ती चुकीची आहे असा आरोप चंद्रकांत पाटील. पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांनो सावधान, न्यू इयर सेलिब्रेशन लोणावळ्याकडे नागरिकांचा कल. श्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते जाटेगाव पुणे येथील टॉरंट ग्रुपच्या सिटी गॅस स्टेशनची पायाभरणी. आणि संत निरंकारी मिशनच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 732 जणांनी केले रक्तदान. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये, तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.